दर्शक आपण बघतोय की आता 1 जानेवारी भीमा कोरेगाव जवळ आलेली आहे आणि भीमा कोरेगावचा आपण बघत असाल की लाखोचा जनसमुदाय जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो आणि यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे प्रशासनाने काही निर्बंध टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. जय वीर. मी आपल्या सर्व आंबेडकर योजनेला 1 जानेवारीच्या शौर्यदिनाच्या शुभेच्छा देतो. सर, आपण काल ग्रामीण एस पीसोबत चर्चा केलेली आहे की भीमा कोरेगावचा जो आपला रणस्तंभाला मानवंदना देण्याच्या संदर्भामध्ये, त्या चर्चेमध्ये काय चर्चा झाली सर, आपण काय सांगता? कसं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या करोनाची महामारी अख्ख्या जगावर पसरलेली आहे आणि त्यामुळे सरकारचं असं म्हणणं आहे की 1 तारखेचा कार्यक्रम तुम्ही रद्द करावा आणि लोकांनी फारसं येऊ नये. आम्ही चॅनलच्या माध्यमातून ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू, परंतु मी सरकारशी आणि खास करून म्हणजे एस पीशी आज सकाळी कलेक्टरशी बोललो. त्यांना म्हटलं तुम्ही काय दाखवणार, फक्त तुम्ही काय नुसतंच 24 तास स्तंभ दाखवणार का? त्यामुळे लोकांना जे काही म्हणजे कार्यक्रम तिथे काही झाला पाहिजे, एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला पाहिजे, तिथे वेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी झाले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही परवानगी दिली पाहिजे असं मी कलेक्टरला आग्रह केला आणि एस पीने आग्रह केला आणि त्याने तत्वता त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार असं ठरलेलं आहे की जी समिती तिथे संपूर्ण व्यवस्था होते ती त्या क्रांतीस्तंभाला फुलाने सजवणार आहे, चांगल्या पद्धतीने सुशोभित करणार आहे, लाईटिंग करणार आहे. त्याचबरोबर भारतीय मधुर महासंघातर्फे तिथे स्टेज आणि कमिटीतर्फे तो बांधण्यात येईल. त्याचबरोबर समता सैनिक दलाची परेड होणार आहे. त्याचबरोबर रिपब्लिक सेनेच्यातर्फे तिथे शौर्य पाठ म्हणून आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकांना बोलवत आहोत, राहुल अनविकरांना बोलवत आहोत, मेघानंद जानवांना बोलवत आहोत, अनेक अजून का गायक तिथे येणार आहे आणि त्या तिथे ज्या शूरवीराने जी क्रांती घडवली त्या सर्व शूरवीरांना ती क्रांतिकारी गाण्यातून नमन करणार. तर अशा पद्धतीचा कार्यक्रम असणार. तो कार्यक्रम म्हटला आम्ही तो लाईव्ह करा म्हणजे जनतेलासुद्धा तिथे तेवढ्या उत्सुकतेने येण्याची गरज असेल. फक्त ज्यांना यायची इच्छा असेल पुण्यामधल्या, खास करून बाहेरगावच्या लोकांना मी आव्हान केलं की एवढं लांब येऊ नका सध्याच्या परिस्थितीमध्ये, पण पुण्यामध्ये ज्या लोकांना यायचं असेल त्यांना येऊ द्या. त्याच्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आपण पाळूया. त्याचबरोबर आपण सरकारला आमची विनंती आहे की सॅनिटायझर्स मास्क हे तिथे येणार लोकांना देण्यात यावं, जेणेकरून म्हणजे स्वच्छता राहील, आपण जे काही कोरोनाचा प्रादुर्भावाची भीती आहे ती सुद्धा नाहीशी होईल. आमचा प्रयत्न आणि त्यासाठी चर्चा झालेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की कलेक्टरांनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवलेली आहे, त्यामुळं या पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं, अत्यंत योग्य पद्धतीनं आणि लोकांना ज्यांना स्वतःहून येतील ते तिथे मानवंदना देतील आणि जे येऊ शकणार नाहीत ते ऑनलाईन हा कार्यक्रम पाहून आपल्या पूर्वजांना ज्यांनी एक इतिहास घडवला आहे त्यांना नमन करतील आणि त्या क्रांतीस्तंभाला वंदन करतील. सर, आपण बघितलं असेल की काल एस पीसोबत आपण चर्चा केलेली आहे की त्या ठिकाणी जो अनधिकृतपणे जे कौन्सिला लावण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा केली. याच्यात काय चर्चेमध्ये काय म्हणजे काय पॉझिटिव्ह कसं आहे त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे की जे कोणी तिथे कौन्सिलर लावलेली आहेत तिथे मिलिटरी लावलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते सुद्धा शहीद आपले जवान आहेत, आपलेच लोक आहेत, त्या देशाचे लोक आहेत आणि त्याच्याबद्दल आंबेडकर जनतेला सलाम आहे, त्यांच्याबद्दल निदांत आदर आहे, त्यांना आम्ही सलाम करतो, त्यांच्या शौर्याला नमन करतो. फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं, आम्ही एस पीला पण सांगितलं की जी संपूर्ण ते क्रांतीस्तंभ आहे तो ब्रिटिशांनी त्या काळामध्ये बांधलेला आहे आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं एकत्रित ते शौर्य न गुंतो न भविष्यनी आमच्या महारसैनिकांनी केलं त्यांच्यासाठी ती पाठ्यसमोर तो क्रांतीसंभ त्यांच्यासाठी ब्रिटिश बांधून दिले. तिथे 65 आणि 71 वॉरचे जे शहीद झालेले आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण रिस्पेक्ट ठेवून त्यांच्यासाठी या देशातल्या सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने असाच एखादा क्रांतीसंभ अशाच एखाद्या चांगल्या जागी उभारावा जिथं सर्वच लोक जाऊन त्याला वंदन करू शकतील, नमन करू शकतील.
आणि ते सरकारचं असं म्हणणं आहे, काल एसमध्ये सुद्धा सांगितलं की हे आमची चर्चा झालेली, आम्ही सरकारला तो मेसेज पाठवला, सरकार मिलिटरी अधिकाऱ्यांशी त्याबाबत बोलणार आहे आणि त्याचा निर्णय लवकर येईल, परंतु आम्ही सगळी लोकांच्या भावना ती वळ आहेत, त्यामुळे लवकरात लवकर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा आणि मला आशा आहे की सरकार त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेईल. सर, आम्हाला अशी माहिती मिळाली की आपल्या संघटनेच्या वतीने एक नियोजन देण्यात आलेलं आहे की ते त्या पाठीच्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो वगैरे लावा. हो, आम्ही ते सांगितलेलं आहे की आम्हाला ती पाठी म्हणजे पाठी त्या प्रातिस्तंभा नको, अजून दुसऱ्या कुठच्या तरी अत्यंत चांगल्या आणि मोकळ्या जागी सरकारने ती लावावी आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरनी ही सुरुवात केलेली 1927 पासून ते जायची आणि या क्रांतिस्तंभाला मानवंद जायची, तर त्याचा पण एक चांगला फोटो त्यावेळेच्या लोक सर्व लोक तिथे गेलेली एक अत्यंत दुर्मिळ असा फोटो आपला मिळालेला आहे, तर तो फोटो लावण्याची आमची संकल्पना आहे. सर, आता 2 दिवसावरच 25 डिसेंबर आहे, देऊरवड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंगून आलेली मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली होती, तर 2 दिवसानंतरच ते 25 डिसेंबर आणि 25 डिसेंबरलाच मनुस्मृती दहनसुद्धा दिवस आहे, या अनुषंगाने काय सांगा? 25 डिसेंबर मनुस्मृती दहन बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला केली आणि तिथे दरवर्षी मी जात असतो. आमच्या कोकणातली बौद्धिक पंचायत समिती सभा माहिती आहे की कोकण माणसाची अत्यंत महत्त्वाची अशी ती संस्था आहे, तिथे आम्ही रेग्युलर 25 डिसेंबरला मांडला त्या 14 तळा जातो आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर क्रांतिस्तंभावरती मानवंदना देतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने होतो आणि मी नित्यनेमाने जात असतो. आणि 25 डिसेंबरला देऊरवडला सुद्धा लाखोंचा जनसंख्या येतो. हां, देऊरवडचा तो कार्यक्रम असतो, तो खरं म्हणजे ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे, खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची सुरुवात बाबासाहेबांनी त्या तिथे तथागताची मूर्ती बसून केलेलं आहे. दुर्दैवानं त्याचं ज्या पद्धतीने पुनर्स्थापन व्हायला पाहिजे किंवा त्याचा व्याप वाढायला पाहिजे होता, परंतु आपसामधल्या नको त्या लोकांनी त्याच्यामध्ये घुसून बाबासाहेबांच्या चळवळीला अपशकून करणारे अनेक आपल्यामध्ये लोक आहेत, आपल्या समाजाचे दुर्दैवानं त्यांच्यातर्फे हा अत्यंत दुर्दैवी असा प्रकार होतो. बाबासाहेबांच्या चळवळीला कुठेतरी गालबोट लावायचं हे असे लोक करत असतात आणि त्यामुळं कुठंतरी मनाला खंत वाटते. मी खास करून देऊरवडच्या लोकांना आव्हान करतो, जर ते माझ्याकडे आले तर हा प्रश्न आम्ही आमच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या वतीनं आमच्या पद्धतीने हँडल करू आणि ही काही तकलादू लोकं आहेत जे बाबासाहेबांच्या चळवळीला बाबासाहेबांच्या विचारांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचा संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्यामध्येच असणारे हे जे काही आहेत त्यांना संपवल्याशिवाय होणार नाही. मला तरी आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना जनतेला मी 1 जानेवारीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय गुरु.